मित्रांनो 20-20 हे जेव्हा मी वर्ष बघतो, इफ यू लुक ॲट एक 10 वर्षापूर्वीची परिस्थिती बघा आणि त्याच्या एक 10 वर्षाआधीची परिस्थिती बघा, तुम्हाला असं जाणवेल की टेक्नॉलॉजी हॅज टेकन ओव्हर अस. पोस्ट ऑफिस सुरुवातीला होतं, पोस्टाने पत्र यायचे, त्याच्यानंतर प्रायव्हेट कुरिअर आले. आपल्याला वाटलं की पोस्ट बंद होईल, पण कुरिअर हॅज टेकन ओव्हर पोस्ट. 95 साली इंटरनेट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा प्रसार झाला, ईमेल्स आले, ईमेलमुळे पत्र व्यवहार जवळजवळ बंद पडला, कुरिअर पण थोडस स्लो डाऊन झाले. ईमेल हॅज टेकन ओव्हर ऑल ऑफ अस. कम्युनिकेशनचं बेस्ट माध्यम म्हणून ईमेल पुढे आलं. त्याच्यानंतर पुढे आला SMS, मोबाईल फोनवरती SMS. पीपल स्टार्टेड कम्युनिकेटिंग ऑन SMS. SMSच्या पुढे जाऊन आता ब्लॅकबेरीवरती ब्लॅकबेरी ऍप्लिकेशन आहे आणि आयफोनवरती व्हॉट्सॲप आहे. तुम्ही यू कॅन फॉर्म ग्रुप्स. सांगायचा उद्देश असा आहे मित्रांनो की पोस्टाचा प्रवास, कम्युनिकेशनचा प्रवास टेक्नॉलॉजीमुळे किती बदलला बघा. पहिले पोस्टाचे जे कर्मचारी होते किंवा पोस्टाचे जे लोक होते ते बदलून कुरिअरचे संस्था आल्या, कुरिअर जाऊन ईमेलच्या संस्था आल्या, ईमेल जाऊन मोबाईल फोनच्या संस्था आल्या. सो टेक्नॉलॉजी विल चेंज युअर बिझनेस एव्हरी डे. आपण म्हणतो की आपल्या व्यवसायामध्ये कॉम्पिटिटरला आपण घाबरतो. आपण जेव्हा सकाळी उठतो आपल्या व्यवसायामध्ये आपण म्हणतो की आमचे कॉम्पिटिटर्स कोण कोण आहेत, त्याची जेव्हा आपण लिस्ट बनवतो आपण तेव्हा इनव्हिजिबल कॉम्पिटिटर्सकडे लक्ष देत नाही. इनव्हिजिबल कॉम्पिटिटर्स म्हणजे हे टेक्नॉलॉजिकल इनोव्हेशन्स. कॅमेरा, मित्रांनो तुम्हाला माहिती आहे नोकिया कॅमेरा, कॅनन किंवा कोडॅक याचा सगळ्यात मोठा प्रतिस्पर्धी कोण आहे? मोबाईल फोन. आपल्याला कधी वाटलं पण नव्हतं की कॅमेराला आपण रिप्लेस करू शकू. आज आपल्या प्रत्येकाच्या हातामध्ये जवळजवळ कॅमेरा असल्यासारखा आहे. आणि इफ यू सी मोबाईल फोन्सच्या जर तुम्ही ॲडव्हर्टाईजमेंट्स बघितल्या तर तुम्हाला जाणवेल की सगळ्यात जास्त फोकस कशावरती असतो की किती पिक्सेलचा त्याच्यामध्ये कॅमेरा आहे, त्यामध्ये व्हिडिओची किती मोठी कॅपेबिलिटी आहे. म्हणजे फोनचा वापर आपण फोनसाठी करतो होतोच होतो, पण इन ॲडिशन टू दॅट फोन हॅज रिप्लेस्ड कॅमेराज. म्हणजे बघा, परत बघा, टेक्नॉलॉजीनी इनोव्हेशननी एक इंडस्ट्री रिप्लेस केली. एक इंडस्ट्रीच्या इंडस्ट्री रिप्लेस होऊ शकते बिकॉज ऑफ टेक्नॉलॉजी. एअरलाईन इंडस्ट्री आज तुमच्या इंटरनेटवरती स्काईप आल्यामुळे आपण स्काईपवर एकमेकांशी बोलू शकतो, फ्री बोलू शकतो, प्रवास करायची गरज पडत नाही. हे जर उद्या 4G आलं आपल्याकडे, 3G आता येत आहे, 4G आलं तर तुम्हाला असं कार्यक्रम पण करायची गरज पडणार आहे. वी ऑल कॅन रिअली तुमच्या वेगळ्या ठिकाणाहून सुद्धा आपण एका रूममध्ये बसून वी विल टू कम्युनिकेट इच अदर. द पॉइंट आय एम मेकिंग मित्रांनो इज की टेक्नॉलॉजिकल चेंजेस. मगाशी ऐकलं की शेतीमध्ये सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये टेक्नॉलॉजी आलेली आहे आणि टेक्नॉलॉजी विल रिप्लेस ऑल प्रोडक्ट्स. तुमचा खरा कॉम्पिटिटर तुम्ही जो समजता तो कॉम्पिटिटर नाही आहे, तुम्हाला तुमचा कॉम्पिटिटर समजणार पण नाही. मी तुम्हाला आणखीन एक उदाहरण देतो. पेंट इंडस्ट्री, आपण बिल्डिंगच्या बाहेर, इथे कन्स्ट्रक्शन व्यवसायामध्ये बरेच लोक असतील, बिल्डिंगला बाहेरून आपण पेंट लावतो, इंडस्ट्रियल पेंट लावतो. डू यू नो हु इज देअर कॉम्पिटिटर? तुम्ही जर आता ऑफलेट बघत असाल तर बिल्डिंगला बाहेर ग्लासचे पॅनल्स लावतात, ग्लास पॅनल्स. जर ग्लासचे पॅनल्स लावायला लागले लोक उद्या आणि हे जर पॅनल्स चायनावरून आणि इतर कंट्रीमधून यायला लागले तर तुमचा पेंट इंडस्ट्री, पर्टिक्युलरली जे मजूर आहेत बिचारे ते चढून पेंटिंग करतात, त्यांची कम्प्लीट देअर इंडस्ट्री विल गेट रिप्लेस्ड. आणि हे ग्लास पॅनल्सची लाईफ खूप लांब आहे. आपण पेंट करतो एखादा बिल्डिंग तर ती 5 वर्ष 6 वर्ष 7 वर्ष टिकते, परत यू नीड टू रिपेंट इट. सो टेक्नॉलॉजिकल इनोव्हेशन जोपर्यंत आपल्या इंडस्ट्रीमध्ये आणणार नाही, तुमचं लक्ष 20-20 काय असायला पाहिजे की तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करता आहात त्या क्षेत्रामध्ये तुम्ही इनोव्हेशन काय आणू शकता. आणि लक्षात ठेवा मित्रांनो की नुसतं तुमच्या इंडस्ट्रीमध्ये इनोव्हेशन आणून चालणार नाही, तुम्हाला इतकं तुम्हाला सजग राहावं लागेल, तुमचे डोळे कान सगळं उघडे ठेवावं लागणार की समाजामध्ये काय चाललंय टेक्नॉलॉजीमुळे तुम्हाला कळायला पाहिजे. बिकॉज कधी कुठली टेक्नॉलॉजी, इथे केसरी भाऊ बसलेत आपल्याकडे, एवढी मोठी केसरी ट्रॅव्हल मोठी कंपनी आहे. तुम्ही आता बघत असाल MyTrip.com, आज तुमच्या नेटवर तुम्ही तिकीट बुक करू शकता.
केसरी सारखी टूर ते ऑर्गनाइज करू शकणार नाही, त्यात मला खात्री आहे. पण नेटवरून तुम्ही तिकीट्स बुक करू शकता. सी हाऊ टेक्नॉलॉजी इज रिप्लेसिंग द बिझनेस. द पॉइंट आय एम मेकिंग इज मित्रांनो, की तुम्हाला तुमच्या इंडस्ट्रीमध्येच नाही तर इतर आजूबाजूला काय होत आहे ह्याचा तुम्हाला सूक्ष्मपणे अभ्यास करावा लागेल. यू विल हॅव टू हॅव इंटेलिजन्स ऑन टेक्नॉलॉजी. अगदी छोट्या छोट्या गोष्टीत सुद्धा तुम्हाला टेक्नॉलॉजी कुठे ते बघावं लागेल. आणि ही टेक्नॉलॉजी घेऊन तुम्हाला मी नेहमी सांगतो मित्रांनो, की मराठी उद्योजकांचा सगळ्यात मोठा ब्रँड, सगळ्यात मोठा ब्रँड काय असेल तर तो आहे विश्वासार्हता. विश्वासार्हता हा आपला सगळ्यात मोठा ब्रँड आहे. तुम्हाला मी एका मिनिटात त्याचं उदाहरण देतो. चायनाची कुठलीही गोष्ट जेव्हा इंडियामध्ये येते आपण त्याला काय म्हणतो, की ही गोष्ट, ही वस्तू डुप्लिकेट असू शकते, बोलतो ना आपण. आपण म्हणतो की असं, वी बिलीव, जनरली जेन्युइनली बिलीव की चायनामधली गोष्ट आली का ती डुप्लिकेट असणार. तुम्ही जर टाइम्स ऑफ इंडियाची कधी ॲडव्हर्टाईजमेंट बघितली असेल कारची, तर तिथे काय असते माहिती आहे, सेकंड हँड कारची ॲड, की कार इज ओन्ड बाय अ पारसी ओनर, अशी ॲड तुम्हाला दिसेल बघा. म्हणजे पारसी माणूस जेव्हा त्याची कार विकतो तेव्हा तो लिहितो की कार ओन्ड बाय पारसी ओनर. ते का लिहितो तो, बिकॉज तुम्ही आम्ही असं बिलीव्ह करतो की पारसी माणसाची जर गाडी असेल तर ती चांगली ठेवली असणार. म्हणजे त्याने, त्या पारसी माणसाने गाडी चांगली वापरतो हा त्याचा ब्रँड आहे. तसं मराठी माणसांचा जे मी फॉरेन कोलॅबोरेशन्स करतो, परदेशी कंपन्या, भारतामधल्या मोठ्या मोठ्या कंपन्यांचे कोलॅबोरेशन्स, मर्जर्स ॲक्विजिशन्स करतो, तर मराठी उद्योजकांच्याविषयी इतर उद्योजक काय बोलतात, काय म्हणण्याची काय भावना आहे, की हा मराठी उद्योजक कोणाला फसवणार नाही. आम्ही जेव्हा मर्जर्स करतो, तुम्ही तुम्हाला सुद्धा ह्याचा अनुभव आला असेल तुमच्या तुमच्या क्षेत्रामध्ये, तुमचे कस्टमर्स तुम्हाला काय म्हणतील, की तुमचं प्रोडक्ट डिलिव्हरी लेट झालं हरकत नाही, थोडं पैशाचं पुढे मागे झालं हरकत नाही, पण मला प्रोडक्ट्स तुमच्याकडूनच पाहिजे, का असं म्हणतात तुमचे कस्टमर्स, कारण त्यांच्यावर तुमच्यावर विश्वास आहे. तर मला असं वाटतं मित्रांनो, अक्रॉस द बोर्ड तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये असाल तर मराठी माणसं जो उद्योजक आहे त्याचा हा सगळ्यात मोठा ब्रँड आहे, म्हणजे विश्वासार्हता. इनोव्हेशन विथ विश्वासार्हताचा ब्रँड हा जर तुम्ही एकत्र केला तर तुम्हाला नक्कीच 2020 एक तुम्हाला चांगलं स्वप्न बघता येईल. आता काय स्वप्न बघितलं पाहिजे तुम्ही 2020 साठी? मित्रांनो, मी गणितामध्ये थोडा कच्चा आहे, मी फक्त नंबर बघतो. 2020 आयदर यू कॅन डबल युअर बिझनेस, दोनपट करू शकता तुम्ही बिझनेस, बरोबर आहे, सिंपल. आज तुमचा जो व्यवसाय आहे, आज ज्याचा 1 कोटीचा बिझनेस असेल तरी तो 2 कोटीचा करावा, 50 लाखाचा असेल तरी 1 कोटीचा करावा. आयदर यू कॅन डू धिस, ऑर इफ यू आस्क मी, थोडंसं गणित शिकलोय मी, 2 × 2 = 4, तुमचा बिझनेस चौपट असायला पाहिजे. तो चौपट कसा होईल मित्रांनो, बिझनेस इनोव्हेशन, आपला विश्वासार्हता ब्रँड, आणि तिसरी गोष्ट म्हणजे कोऑपरेशन. कॉम्पिटिशन शब्द आपण विसरायला पाहिजे. वी शुड एम्बार्क अपॉन कोऑपरेशन. आपल्या सगळ्यांच्या डिक्शनरीमधला हा शब्द, कॉम्पिटिशन शब्द काढून टाका. यू मस्ट कोऑपरेट विथ एव्हरी वन. आणि माझं बोलणं झाल्यानंतर आपण सतीश मगर साहेबांची इंटरव्ह्यू आपण ऐकणार आहोत. त्यांनी जे कॉपरेशनचं जे एक मोठं उदाहरण आपल्यासमोर उभं केलेलं आहे, इतकं प्रचंड उदाहरण आपल्यासमोर उभं केलेलं आहे, तर तुम्हाला कळेल की कॉपरेशन जेव्हा आपण साध्या साध्या शेतकऱ्यांना घेऊन एकत्र करून काम करतो तेव्हा ते काय विश्व निर्माण करू शकतो. कालपासून मित्रांनो, तुम्ही बरेच लेक्चर्स ऐकले असतील. थोडंसं मी वातावरण हलकं करायसाठी एक छोटीशी गोष्ट सांगतो कॉपरेशनवरती, म्हणजे तुम्हाला कळेल की कॉपरेशन कुठल्या स्तरावरती कसं करता येतं. 2 मिनिटात ससा आणि कासवाची गोष्ट आपण सगळ्यांनी ऐकली असेल आपल्या हिस्टॉरिकल गोष्टीमध्ये. ससा झोपतो, कासव पुढे जातो आणि तो जिंकतो, ही गोष्ट आपण लहानपणी खूप ऐकलेली आहे. आता काय झालं माहिती आहे का, की तो ससा मॅनेजमेंट स्कूलमध्ये गेला, सेमिनार्स ऐकले की मी प्रगती कशी करायला पाहिजे, मी कुठे चुकलो, वाय वॉज आय ओव्हर कॉन्फिडंट. त्याला सांगितलं तुम्ही ओव्हर कॉन्फिडंट होता लक्षात ठेव, म्हणून तू हरलास. तो म्हणाला ठीक आहे. तो त्याने कासवाला परत बोलवलं, म्हणाला की चला परत रेस लावूया. कासव म्हणाला ठीक आहे आपण रेस लावूया. परत रेस लावली,
रेस सुरू झाली, ह्यावेळेला ससा झोपला नाही, ससा धावत गेला आणि जिंकला. मॉरल ऑफ द स्टोरी, मॉरल ऑफ द स्टोरी इज की आपल्याला ज्ञान मिळवलं पाहिजे, वी हॅव टू बी अलर्ट, आणि आपण फाजील आत्मविश्वास ठेवता कामा नये. दुसरी मॉरल ऑफ द स्टोरी, कासवानी काय केलं, मागच्या वेळेला मी जिंकलो होतो, यावेळेलाही जिंकणार आहे, काळजी करायचं गरज नाही, त्याचा आता त्याचा फाजील आत्मविश्वास नडला म्हणून कासव हरला. पण कासवाना शोधलं, त्यांनी पण इंटेलिजन्स दाखवलं, मार्केट इंटेलिजन्स, त्यांनी पण असे सेमिनार अटेंड केले, त्यांनी पण नॉलेज मिळवलं, आणि त्याला कोणीतरी सांगितलं की त्याला एक गुरुमंत्र कोणीतरी दिला. कासवानी परत ससायला सांगितलं, आपण परत एकदा रेस लावूया. ससा म्हणाला काही हरकत नाही, केव्हाही मी तयार आहे रेससाठी. कासव म्हणाला फक्त माझी एकच अट आहे की रेसचा जो रेसचा ट्रॅक असेल ना, रेस ट्रॅक, तो रेस ट्रॅक मी ठरवणार. तसं म्हणाला हरकत नाही, काय फरक पडतो, कुठल्याही रेस ट्रॅकवरती आपण धावू शकतो, स्पीड आपला जास्त आहे. ससाने काय केलं, यावेळेला रेस ट्रॅकच्या मध्ये बरोबर एक नदी येईल असं बघितलं. रेस सुरू झाली, कासव धावत धावत गेला आणि नदीपाशी येऊन थांबला, कारण त्याला पोहता येत नव्हतं. कासव आला, नदीपाशी आला, उडी मारली, पोहत पोहत पुढे गेला आणि रेस जिंकला. व्हॉट इज द मॉरल ऑफ द स्टोरी? मॉरल ऑफ द स्टोरी, आपल्या प्रवासामध्ये आपली कोर स्ट्रेंथ काय आहे? कासवाची कोर स्ट्रेंथ आहे पोहणं. त्यांनी त्याच्या कोर स्ट्रेंथवरती काम केलं, असा रेस ट्रॅक निवडला की ज्याच्यामध्ये त्याची कोर स्ट्रेंथ त्याला वापरता येणार आहे. स्टोरी डजंट एंड हिअर. आता बाय दिस टाइम दोघंही एकमेकांचे मित्र झाले होते, कासव आणि ससा दोघंही एकमेकांचे मित्र झाले होते. तिथे तिकडून कोल्हा, एक कोल्हा गेला, कोल्हा, तो कोल्हा त्याला म्हणाला की तुम्ही परत रेस का लावत नाही, सेम ट्रॅक ठेवा आणि परत रेस लावा. कोल्ह्याच्या मनात असं आलं की पहिला जर कासव आला तर मी त्या कासवाला खाऊन टाकीन आणि मग नदीच्या इकडे येऊन मी ससाला खाईन. पण आता बाय द टाइम कासव आणि ससा दोघंही एकमेकांचे मित्र झाले होते, चांगले मित्र झाले होते. रेस परत सुरू झाली, रेस सुरू झाल्याबरोबर सशाने कासवाला त्याच्या पाठीवरती घेतलं आणि नदीपर्यंत गेले, आणि नदीमध्ये सशाने कासवाला पाठीवर घेतलं, कासवाने ससाला पाठीवर घेतलं आणि त्याने नदी पार केली आणि दोघंही रेस जिंकले. दोघंही रेस जिंकल्यामुळे कोल्ह्याला कोणालाच खाता नाही आलं. मित्रांनो, द पॉईंट आय एम मेकिंग इज यू हॅव टू फॉरगेट कॉम्पिटिशन. तुम्हाला कॉपरेशनच करावं लागणार, आयदर फॉरवर्ड इंटिग्रेशन ऑफ द बिझनेस ऑर बॅकवर्ड इंटिग्रेशन ऑफ द बिझनेस. जोपर्यंत तुम्ही कॉपरेट करायला शिकणार नाही तोपर्यंत आपण सक्सेसफुल होणार नाही. इट इज पॉसिबल, तुमच्या बिझनेसमध्ये तुम्हाला पैसे पाहिजे, फायनान्स पाहिजे, तुम्हाला ब्रँड पाहिजे, तुम्हाला मार्केटिंग पाहिजे, तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग पाहिजे. सो यू विल नीड टू हॅव एक्सपर्टीज ड्रॉन फ्रॉम व्हेरियस फील्ड्स. तुमचा एखादा कॉम्पिटिटर जर मार्केटिंगमध्ये चांगला असेल तर त्याला बरोबर घ्या. तुमचा एखादा कॉम्पिटिटर जर टेक्नॉलॉजिकली ॲडव्हान्स असेल त्याला सहकार्याचं करार करून घ्या. जिथे तुम्ही कमी आहात तिथे कोणाला तरी बरोबर घेऊन पुढे जायचा प्रयत्न करा. आय थिंक दॅट विल मेक यू सक्सेसफुल. असं जर कॉपरेशन केलं तर 20-20 आपण डबल म्हणण्यापेक्षा 2x2 4 times तुम्ही तुमची प्रगती करू शकाल. सगळ्यात शेवटी मित्रांनो, एक आणखीन 20-20 आपला उद्देश, एक आपला ध्येय असलं पाहिजे. तुम्ही आज या बिझनेसमध्ये आहात, मेक शुअर 20-20 पर्यंत तुमची नेक्स्ट जनरेशन इज ऑल्सो इंटिग्रेटेड इन द सेम बिझनेस कुठल्याही परिस्थितीमध्ये. असं म्हणू नका तुम्ही की माझं आयुष्य गेलं, माझ्या बिझनेसमध्ये राम नाही, मी माझा बिझनेस बंद करणार, असं म्हणू नका. तुमच्या बिझनेसमध्ये राम नसेल तर तुमचा बिझनेस बंद करा, दुसऱ्या बिझनेसमध्ये या, पण तुमच्या पुढच्या पिढीला तुमच्या बिझनेसमध्ये आणा. पुढच्या पिढीसमोर असं चित्र उभं नका करू की मी खूप खस्ता खाल्ला, मला लोकांनी फसवलं, माझ्या बिझनेसमध्ये राम नाही, मी काहीच करू शकत नाही, असं चित्र पुढच्या पिढीसमोर कृपया करून मांडू नका. पुढच्या पिढीला विश्वासात घ्या, लेट देम टेक डिसिजन बट इंटिग्रेट देम इन युअर बिझनेस. ते तुमचे तरुण मुलं असतील, मुली असतील, मुलींची लग्न झाली असेल तरी मुलींना बिझनेसमध्ये घ्या. मुलींची लग्न झाली मध्ये बाहेर गेल्या नाहीत त्या, तुमच्याच मुली आहेत त्या. जावायला पण बिझनेसमध्ये घ्या, पण फॅमिलीला बिझनेसमध्ये घेऊन प्लीज मेक शुअर की तुमची नेक्स्ट जनरेशन इज इंटिग्रेटेड इन द बिझनेस. दुप्पट बिझनेस किंवा चौपट बिझनेस, डिपेंड्स अपॉन यू, हाऊ यू कंडक्ट युअर सेल्फ. आणि नेक्स्ट लास्ट इज 20-20 पर्यंत तुमची नेक्स्ट जनरेशन बिझनेसमध्ये आलीच पाहिजे, असं काहीतरी करा. मित्रांनो, एवढे दोन शब्द बोलून माझे मी भाषण संपवतो.
कोऑपरेशन वरती मगर साहेबांनी जे काय काम केलंय ते आय एम व्हेरी कीन टू लिसन टू हिम, देअरफॉर वील ऑल लुक फॉरवर्ड टू लिसन टू हिम नाउ. थँक्यू.